आज आपण 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये झालेली मेंटल ॲबिलिटी टेस्ट अर्थातच बौद्धिक क्षमता कसोटी चाचणी पेपर क्रमांक 1 ही परीक्षा 8 डिसेंबर 2019 झालेली होती आणि पहिला पेपर आज आपण पाहतोय बुद्धिमत्ता। सुरू करूया प्रश्न क्रमांक 1 पासून। पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे। तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाची जागी योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे। आता ज्यावेळेस असा प्रश्न येईल पहा, त्यावेळेस तुम्ही वहीमध्ये ए पासून झेड पर्यंत क्रमांक दिलेले आहेत ते मला तुम्ही सांगायचं आहे। एम के चा जसा संबंध आय एफ क्यू शी आहे तसा संबंध जे के पी चा कोणाशी असेल? हा सांगा बघू, आयचा क्रमांक किती आहे? 1। ए पासून झेड पर्यंत तुम्ही 1 ते 26 क्रमांक दिले आहेत। एम चा क्रमांक किती? 13। 13। के चा? 11। 11। 11। आयचा? 9। 9। एफ चा? 6। 6। तुमचा? 17। जेचा? 10। केचा? 11। आणि पीचा? 16। आता काय करायचं? तर आय आणि ए आणि आय कितीला क्रमांक वाढला रे? तर 1 चा 9 म्हणजे प्लस किती केलं? 8। 8। 10 मध्ये प्लस 8 केलं तर किती येणार? 18 क्रमांकाचा अल्फाबेट येणार। इथं मला सांगा 13 तून किती मायनस केल्यानंतर 6 येणार? 7। 7। 11 तून 7 मायनस करून कोणता अंक येईल? 11 तून 7 वजा करा। 4। 4। आता इथं 11 मध्ये किती ऍड केल्यानंतर 17 येते? 4। 16 मध्ये 6 22। 22। आता त्या चार्ट मध्ये 18 क्रमांकाचा अल्फाबेट कोणत? 18 क्रमांकाचा अल्फाबेट आर। आर आणि 22 क्रमांकाचं कोणता आहे अल्फाबेट? आहे का बघा हा पर्याय आरडीव्ही क्रमांक 3 सर। अशा पद्धतीने आपल्याला समसंबंध शोधायचा होता पहा। आता दुसरा प्रश्न आहे एस पी जे चा एच के क्यू शी तर एम टी एस चा कशाशी? आता हा प्रश्न आला की आपण काय करायचं, ए बी सी डी अशी एम पर्यंत लिहायची, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, आता एम च्या खाली एन, एल च्या खाली ओ, एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड। आता बघा एस पी जे
put ISPJ, yes, P, असं नको हे करा आता ही जोडी दिली बघा एस पी जे याचा संबंध एच के क्यूशी आहे आता हे दोघातलं रिलेशन बघा एस आणि एच एस आणि एच हे एका खाली एक आहे बघा इथं पुन्हा पी आणि के पहा ते सुद्धा एका खाली एक आहे त्यानंतर जे आणि क्यू हे पण पहा जे आणि क्यू हा ते पण एका खाली काय म्हणजे एका खाली एकची या ठिकाणी आपण विचारात घ्यायची आता बघा आता दिलेलं लिहितो अगोदर पुढे दिलं एम टी एस एम टी एस चा संबंध पर्यायापैकी कोणत्या गटाशी आहे बघूया आता एमच्या खाली किंवा वर काय आहे बघा तर एन आहे त्यानंतर टीच्या खाली किंवा वर काय आहे पा टीच्या वर जी आहे आणि एसच्या खाली किंवा वर बघा वर एच आहे म्हणजे एन जी एच म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतो याच उत्तर दोन येते पा बघा सर्वांना समजलं का हे हो सर हो सर ओके तिसरा प्रश्न पहा पी आय एन के आर एल आर पी बी एल यू एल आर काय मी अगोदर लिहितो इथं पी आय एन के चा संबंध आर एल आर पी शी आहे अशाच प्रकारचा संबंध बी एल यू चा कशाशी असेल असा प्रश्न आहे आता ह्या दोघांचं रिलेशन बघा पी आणि आर आता पी आणि आरच्या मध्ये किती अल्फाबेट सोडले बघा अल्फाबेट मध्ये एबीसीडी जर तुम्ही मोजत गेला तर पी क्यू आर म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान फक्त एकच अल्फाबेट सोडले क्यू हे आता दुसरा अल्फाबेट बघा ह्यातला दुसरा अल्फाबेट आय आणि ह्यातला दुसरा अल्फाबेट क्यू आय नंतर बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल हे दोन सोडली मध्ये आता एन आणि आर मध्ये बघा एम एन ओ पी क्यू आर तीन सोडली मध्ये त्यानंतर के आणि पी मध्ये बघा के एल एम एन ओ आणि नंतर पी चार सोडली एक दोन तीन चार असे अल्फाबेट सोडलेले आहेत आता आपल्याला बी नंतर बी सी संगत असणार अल्फाबेट कुठलं एक सोडायचं बी नंतर सी सोडलं की डी येणार बघा आता इथं दोन सोडायचे एल नंतर एम आणि एन सोडलं की ओ येणार यू नंतर आता तीन सोडायचे व्ही डब्ल्यू एक्स आणि त्यानंतर वाय येणार आणि शेवटी बघा ई नंतर एफ जी एच आय जे येणार म्हणजे डी ओ वाय जे पर्याय क्रमांक चार समजलं का सर्वांना हे ओके आता प्रश्न क्रमांक चार एन एम एम एस याचा संबंध आय आय जे क्यू शी आहे तसाच संबंध एच टी एस ई चा पर्यायातील कशाशी असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता इथं जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर मगाच्या सारखंच बघा आता एन आणि आय अल्फाबेट मध्ये बघा एन आणि आय एनच्या माग माग जायचं एम सोडलं एल सोडलं के सोडलं जे सोडलं आणि आय म्हणजे
एन आणि आय च्या दरम्यान किती अल्फाबेट्स आहेत बघा, एन आणि आय च्या दरम्यान चार आहेत. मग आता एच च्या माग चार अल्फाबेट सोडून ते या मागचा अल्फाबेट कुठलं बघा, एच च्या माग चार अल्फाबेट सोडायचे. जी सोडलं, एफ सोडलं, ई सोडलं, डी सोडलं म्हणजे कोणतं येणार, सी येणार. त्यानंतर एम आणि आय, आता एम च्या मागे किती अल्फाबेट सोडले, आय येणार, एल, के आणि जे, हे तीन सोडायचे. इथं पण तुम्ही तीन सोडून बघा पण काय येते. टी च्या माग तीन अल्फाबेट सोडा, साधारणतः एस आर आणि क्यू सोडलं तर पुढचा अल्फाबेट इथे पी. त्यानंतर एम वरून जे आणण्यासाठी बघा, एम आणि जे दरम्यान किती अल्फाबेट्स आहेत, एम आणि जे च्या माग दोन आहेत बघा दोन. मग एस च्या माग दोन अल्फाबेट सोडा, एस च्या मागचं आर आणि क्यू सोडलं की पी येते पहा. आणि एस आणि क्यू बघा, एस आणि क्यू च्या मध्ये फक्त आर एकच अल्फाबेट आहे. मग एस च्या माग एक अल्फाबेट सोडा, एस च्या माग आर हे अल्फाबेट सोडलं तर क्यू येणार. म्हणजे सी पी पी क्यू. नाही नाही काहीतरी, नाही नाही ई आहे ना, ई च्या माग एक अल्फाबेट सोडायचे आपल्याला. ई च्या माग डी अल्फाबेट सोडायचं तर सी येणार बघा, सी. म्हणजे सी पी पी सी पर्याय क्रमांक एक. बरोबर का? हो खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवा. आता इथं ऑब्झर्वेशन जर केलं तर ही छत्रीचा जो दंड आहे तो वरच्या डाव्या कोपऱ्यात आहे, तो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं वरच्या उजव्या कोपऱ्यात गेला, पुन्हा घड्याळ्याच्या दिशेनं खालच्या उजव्या कोपऱ्यात आला. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो दंड असा खालच्या बाजूला डाव्या साईडच्या कोपऱ्यात जाणार. मग डाव्या साईडच्या कोपऱ्यात हिथंच फक्त तो आहे आणि हिथं एक आहे, इथं तर नाही आणि हिथं आहे, परंतु त्याचं तोंड असं उजव्या दिशेला आहे. आता हे तोंड डाव्या दिशेला पाहिजे, त्यामुळे हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय उरला पा. आता आपण दुसऱ्या दृष्टीने विचार करूया. बाणाची दिशा पा. अगोदर आतलं जे चिन्ह आहे ते बघा. आता हे जे टोक आहे ते छत्रीच्या दांड्याच्या आतल्या बाजूला आहे, याच तोंड बाहेरच्या बाजूला आहे, हिथं आतल्या बाजूला आहे. म्हणजे एकाडे होते आत बाहेर, आत आता आता बाहेर होणार, बाहेर होणार म्हणजे समजा ही अशी आकृती आहे. आता मग सांगितल्याप्रमाणे छत्रीचा दांडा असा होणार. आता ते टोक जे आहे किंवा त्या कोणाचा जो शिरोबिंदू आहे, पहिल्या आकृतीमध्ये शिरोबिंदू आत आहे, इथं बाहेर आहे, पुन्हा आत आहे, आता बाहेर जाणार शिरोबिंदू, म्हणजे असं येणार. आता बाणाची दिशा बघा. दांड्याच्या विरुद्ध बाजूला आहे, दुसऱ्या आकृतीत सुद्धा दांड्याच्या विरुद्ध बाजूला आहे, तिसऱ्या आकृतीत सुद्धा दांड्याच्या विरुद्ध बाजूला आहे, म्हणजे अशी येणार दांड्याच्या विरुद्ध बाजूला. मग असा पर्याय बघा एक आणि चार मध्ये कोणता आहे, तर पर्याय क्रमांक चार दिसतोय, म्हणजे पहिला ऑप्शन कडदार. सर्वांना समजलं का रे हा प्रश्न? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक सहा पहा. इथं एकेरी आवरण आहे, दुहेरी आवरण आहे, इथं चार पदरी आवरण आहे.
म्हणजे आवरणाची संख्या दुपटीनं वाढते. एकची दुप्पट दोन, दोनची दुप्पट चार, म्हणजे तर आठ पदरी आवरण पाहिजे. आकृती कोणती असू द्या, मग आठ पदरी आवरण बघा. पहिल्या तर चार पदरी आवरण आहे, कट झाला. इथं तीन पदरी आहे, म्हणजे हे पण कट झाला. आठ पदरी व्यवस्थित मोजायचं, कोणत्या पर्यायामध्ये आठ पदरी आहे. चौथ्या आकृतीत पाहिलं तर मला वाटते सात पदरी आवरण आहे. पर्याय क्रमांक दोन. हा सातवा प्रश्न पहा. अगोदर आपण बाण बघूया. अठराशे तुम्ही चौथ्या आकृती काढतो. इथं बाण कुठं आहे, वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये. आता तो बाण कोपऱ्यातून उजव्या बाजूच्या भिंतीवर आलेला आहे, पुन्हा खालच्या उजव्या कोपऱ्यात आलेला आहे. म्हणजे 45 अंशातून तो बाण रोटेट होतोय पहा. आता बाण बरोबर खाली येणार आहे, तसा असा बाण येणार बघा. आता मग आता चौथा पर्याय असा बाण नाही, चौथा पर्याय ड्रॉप करूया. आता बाणाचा विषय मिटला. आता दुसऱ्या दृष्टीने विचार करूया. आता हे बदामाचं जे चिन्ह आहे ते वर डाव्या कोपऱ्यामध्ये आहे, ते वर उजव्या कोपऱ्यामध्ये 90 न रोटेट झालं पहा. पुन्हा हे खालच्या उजव्या कोपऱ्यात, आता खालच्या डाव्या कोपऱ्यात येणार. म्हणजे हे जे बदाम चिन्ह आहे ते इथे येणार. मग अशा प्रकारचे बदाम चिन्ह ह्या दुसऱ्या पर्यायातच नाही, त्यामुळे दुसरा पर्याय पण ड्रॉप झाला. आता तिसऱ्या बाजूला आपण याचा विचार करूया. आता कोणतं चिन्ह घेऊया, हे फुलीसारखं चिन्ह घेऊया आपण. आता पहिल्या आकृतीत हे फुलीसारखं चिन्ह खालच्या बाजूवर आहे. आता ही अर्धी बाजू आणि ही पूर्ण बाजू, म्हणजे दीड बाजूतून रोटेट झालं बघा, क्लॉकवाईज डिरेक्शन दीड बाजूतून. आता दीड बाजूतून हित आलं, आता दीड बाजूतून कुठे जाणार, हित अर्धी बाजून हित, म्हणजे ह्या कोपऱ्यात येणार. आता ह्या कोपऱ्यात फुली चिन्ह घेतल्यावर ह्या बदामावर येणार बघा. आणि त्या बदामावर फुली चिन्ह असं तो तर पर्याय क्रमांक तीन समजलं का? तर पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न क्रमांक आठ. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा. 132, 473, 594. थोडा विचार करा, मी वेळ देतो तुम्हाला. बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा आलेला आहे. सर मी सांगू, संस्कृती लवडे सर मी सांगू, हर्षद मोरे तीन. बर ठीक आहे, बरेच जण एका वेळेस उत्तर देत आहेत, त्यामुळे सगळा गोंधळ तयार होतोय. आता कडच्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोघांची बेरीज बघा मध्ये येते. इथं कडचे जे अंक आहेत 4 आणि 3 या दोघांची बेरीज मध्ये 7 येते. इथे कडला 5 आणि 4 आहे, या दोघांची बेरीज मध्ये येते 9. तस तिसऱ्या पर्यायात बघा, कडच्या संख्या कुठल्या आहेत 2 आणि 3 आणि या दोघांची बेरीज बरोबर मध्ये येते 5. तसे येते बघा, 7 आणि 1 8, मध्ये 8 नाही. 2 आणि 3 5, मध्ये 5 नाही. 5 आणि 4 9, मध्ये 5 नाही, हे 9 नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 9 पहा. सातशे एकवीस, सहाशे छत्तीस, सातशे एकोणपन्नास. सर मी सांगू का ते रेडो? सर मी सांगू का? सर तिसरा ऑप्शन. सर मी सांगू का? सर मी सांगू का? सर मी सांगू. तुम्ही सर मी सांगू म्हणताय, तुमचं नाव, तुमचं गाव काय, मला काहीच कळत नाही ना. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुम्ही कोण बोलता हे मला समजत नाही, त्यामुळं मी सांगू का. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव, आडनाव आणि शाळेचं गाव, एवढ्या तीन गोष्टी सांगितल्या तरी पुष्कळ आहे. सर निकिता शिवाजी भोसले बिजवडी. हा निकिता भोसले बिजवडी, बाकी कुणीही बोलू नका आता, निकिता भोसले बिजवडी फक्त बोलेन. हा कुठे गेली निकिता? सर तिसरा पर्याय दिसत नाही. तिसरा पर्याय आहे 547. ठीक आहे, कोणीच काय बोलत नाही, मी सांगतो. आता याच्यातील अंकाची जर आपण बेरीज केली तर 7 अधिक 2 9, 9 अधिक 1 10 येते बघा अंकाची. यातील अंकाची बेरीज केली, 6 3 9, 9 आणि 6 15. यातील अंकाची बेरीज केली, 7 4 11 आणि 11 9 20. आता ह्या तीन बेरीजा जर विचार केला तर ह्या सर्व 5 च्या पटीतील संख्या आहेत बघा. 5 2 10, 5 3 15 आणि 5 1 20. मग आता पर्यायातील बेरीज करून बघूया आपण. 3 1 4 आणि इथं पण 5 येते. दुसऱ्या पर्यायात 8 3 6 ची बेरीज मध्ये 17 येते. तिसऱ्या पर्यायात 9 आणि 4, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16 येते. आणि चौथ्या पर्यायात 6 7 12 8 20. मग 5 च्या पटीचा जर विचार केला तर 5 पण 5 च्या पटीमध्ये आहे आणि 20 पण 5 च्या पटीमध्ये आहे. म्हणजे पहिला हे पर्याय येतोय आणि चौथा हे पर्याय येतोय. सर माझ्याकडे तर्क आहे. हा एकच मिनिट, हा सांगू. असा सर पहिल्या संख्येला 4 सॉरी मधल्या संख्येला 4 निघून जायचं आणि कडच्या संख्येची बेरीज करायची. बर, मधल्या संख्येला 4 निघून बेरीज. बरोबर आहे. एकच मिनिट, तसं पण करून पाहूया. मधली संख्या 2 आहे, त्याला 4 न गुणलं की 8 येणार आणि कडच्या संख्येची बेरीज 7 अधिक 1 8. ठीक आहे, इथं 3 ला जर 4 न गुणलं तर 12, इथं 6 अधिक 6 12. मधला अंक 4 आहे, 4 गुणिले 4 16 आणि कडच्या 7 आणि 9 ची बेरीज पण 16 येते. आता पर्यायात बघूया. पहिला पर्याय आहे 311, मध्ये 1 आहे, 1 ची चौपट केली तर 4 आणि कडेची बेरीज 3 अधिक 1 4. तसे येते येते का बघा, 3 ची चौपट केली तर 12 आणि 8 आणि 6 ची बेरीज किती ते 14. नाही येत सर, त्यामुळे हा ड्रॉप झाला. आता 547 मध्ये बघा, 4 ची चौपट 16
5 आणि 7 ची बेरीज 16 येत नाही, हा पण पर्याय ड्रॉप झाला. त्यानंतर 668 मध्ये 6 ची चौपट 24, 6 आणि 8 ची बेरीज तेवढी येत नाही, किंवा हा पर्याय पण ड्रॉप झाला. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बरोबर आहे, त्याने सांगितलं. या दृष्टीनं पर्याय 1 येतोय. आपण काढलेल्या पद्धतीने पर्याय 1 आणि 4 येते. त्यांनी आन्सर शीट मध्ये पर्याय क्रमांक 1 दिला होता. पुढचा पर्याय पहा, हे प्रश्न पहा. 32, 80. सर बी सांगू शिवांजली गायकवाड. अगोदर शिवांजली गायकवाड सांगेल. ओके सर, 32 आणि 80 ला जर संक्षिप्त रूप दिलं तर 2/5 येत आहे. एकच मिनिट. 32/80 किती? 16 × 32. 16 × 32 आणि 16/5 = 80. मग 26 आणि 65 ला पण संक्षिप्त रूप दिलं तर 2/5 येत आहे. 11 × 26 = 63 आणि 13/5 = 65. 42 आणि 105 ला पण कशाने भाव जातोय? 21. 21 × 42, 21/5 = 105. आणि मग पर्यायात तस 18 आणि 45 ला पर्याय क्रमांक 2 ला जातोय. 18 आणि 45. 9 × 18 = 9/5 = 45. 9 × 18, 9/5 = 45. 9/5 = 45. पर्याय क्रमांक 2. आपण अडीच पट आहे बघा. 32 ची अडीच पट पुढची संख्या. 2/25. 32 ची दुप्पट करायची आणि 32 ची निमपट करायची, तर दोघांची बेरीज. तिथं पण अडीच पट आहे. असा पण आपण विचार करू शकतो. अडीच पट विसंगत आकृती बघा, ओळखा. वेगळी आकृती ओळखायची बरं का याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11 आहे, विसंगत आकृती ओळखा. बघूया आपल्यापैकी कोण याचं उत्तर देते. सर मी सांगू बघती. एकच मिनिट. बघती शेंडे बोलते, बाकी कोणी बोलू नका. बघते बोल. सर पहिल्या आकृतीत ते अर्धे अर्धे त्रिकोण आहेत, ते 5 रंगवलेत आणि जो खाली आक आहे त्याचे 2 केले तर असे 5 होते. दुसऱ्या आकृतीत 4 आणि तिसऱ्या आकृतीत 5, चौथ्या आकृतीत पण 5 होते पण दुसऱ्या आकृतीत 4च होते. दुसऱ्या आकृतीत किती होत आहेत? 4. 4 होत आहे. या आकृतीमध्ये 5, या आकृतीमध्ये पण 5 आणि या आकृतीमध्ये सुद्धा 5. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. सर मला नाही समजले. हा 12 च बघा. आता ही रेषा सेम आहे बघा, चारी पण आकृतीमध्ये सेम आहे. आता ही आडवी रेषा बघा, ही घटीवध दिशेनं एक पूर्ण बाजूतून फिरवली, वर गेली. आता उजव्या कोपऱ्यात यायला पाहिजे, पुन्हा खालच्या कोपऱ्यात यायला पाहिजे. असा नाही तर विचार केला. एकदा डावीकडं, चौथ्या आकृतीत उजवीकडं, दुसऱ्या आकृतीत वर, तिसऱ्या आकृतीत खाली. ठीक आहे, आपण हा बाहेरचा गोल बघूया कुठं आहे. त्या आडव्या रेषेच्या वरच आहे, दुसऱ्या आकृतीत आडव्या रेषेच्या खाली आहे, तिसऱ्या आकृतीत हा गोल आडव्या रेषेच्या वर आहे, चौथ्या आकृतीमध्ये खाली आहे. फक्त याच स्थान त्या तिरक्या रेषेपासून थोडं दूर आहे चौथ्या आकृतीमध्ये. त्यामुळे मला वाटते चौथा पर्याय. का वेगळा विचार कोणी केला बघा अजून? सर मी सर मी सांगू का?
सर चौथाच पर्याय येतोय. सर मी सांगू भक्ती. सर मी सांगता भक्ती सांगते भक्ती सांग. सर पहिल्या याचे जर आपण बघितलं ना तर गोल आहे तो उजव्या साईडला आहे, दुसऱ्याच्या डाव्याला आहे, तिसऱ्यात पण डाव्या साईडला आहे, चौथ्यात पण डाव्या साईडलाच येतोय. सर आणि ती मधली लाईन एकाच कोपऱ्याला आहे. सर मी सांगू ज्याला व्यवस्थित सांगता येते त्याने एकाने सांगा, म्हणजे ज्याला 100% गॅरंटी घेत. नाव सांगा तुझं, मी सांगू मी सांगू म्हणताय. नाव काय तुमचं? अरमान. नाव ऍड नाव नाही तुला, गाव नाही? अरमान पठाण डिस्कळ. सांगा अरमान. सर सर्व पहिल्या आकृती सर्व आकृती केलं ना तर सर्वांच्या वरती तो गोल सर्वांच्या वरती येतोय, पण ती आकृती चौथी आकृती आपण पहिल्या आकृतीगत केली ना तर ती मध्ये येते असे त्या रेषेवरती येत नाही. बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. हा 13वा प्रश्न पहा. सर मी सांगू भक्ती. सर मी सांगू. मी सांगू सभा पाडे. सर मी सांगू अरमान. एकच मिनिट, समर्थ पाटील नवीन विद्यार्थ्यांना आपण जन्म देऊया. समर्थ पाटील सांग. सर पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये एरो म्हणजे एरो अँटी क्लॉक वाईज फिरतोय, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये तो क्लॉक वाईज फिरतोय. बरोबर, फक्त एरो वरच आपल्याला या ठिकाणी विसंगत आकृती ओळखता येते. हे जे वर्तुळ आहे ह्याच्यात एरो बघा घड्याळ्याच्या काठाच्या दिशेने फिरतोय, इथं एरो घड्याळ्याच्या काठाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, इथं पण एरो घड्याळ्याच्या काठाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, आणि इथं पण एरो घड्याळ्याच्या काठाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. क्रमाने येणारी अक्षरे कोणती असं आपल्याला ओळखायचं आहे. आता पहिलं अक्षर ए झेड, दुसरं अक्षर सी एक्स, तिसरं अक्षर एफ यू आहे. आता या दोघांच्या दरम्यानचा जर विचार केला, ए नंतर बी सोडलं की सी, सी नंतर डी आणि ई सोडलं की एफ, म्हणजे ते एक अल्फाबेट सोडलं, इथं दोन सोडले, पुढे तीन सोडायचं. मग एफ नंतर बघा जी एच आणि आय तीन सोडायचे, म्हणजे जे येणार पुढचा अक्षर. आता इकडे बघा झेडच्या माग वाय सोडलं की एक्स, त्यानंतर तुमच्या वहीमध्ये एबीसीडी लिहिलेली आहे ते पहा बर का, अंदाजे कोणी उत्तर सांगू नका. आता एक्सच्या मागच्या बाजूला किती सोडले बघा, डब्ल्यू आणि व्ही सोडले, नंतर यू आले. आता तीन सोडायचे, यूच्या माग तीन जर सोडली तर टी एस आर सोडायची, आणि आरच्या अगोदरचा अल्फाबेट कोणता येते तर क्यू, म्हणजे जे क्यू. 14 उत्तर ते पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे का रे? तर माझ्याकडे वेगळी पद्धत आहे.
हा सांग सर आपण जर वर्णमालाती लिहिली की नाही तर ए च्या बरोबर खाली झेड येते, मध्ये एक जोडी सोडून द्यायची, परत सी एक्स येते, परत मध्ये दोन जोड्या सोडून द्यायच्या, परत एफ यू येते, आणि मध्ये परत तीन जोड्या सोडून दिल्या ना तर जे क्यू येते. व्हेरी नाईस. एका खाली लिहायचं ना अल्फाबेट ए ते एम, एन पासून पुन्हा झेड पर्यंत असतो उलट्या क्रमाने. चालेल तसे केलं तरी. हा आता पुढे 15वा प्रश्न पहा. सर मी सांगू शिवांजली गायकवाड. सर सी चा अनुक्रमांक 3 आहे आणि टी चा 20 आहे, मग 20 आणि 3 ची बेरीज 23 येते. एच चा 8 आहे आणि पी चा 16 आहे, 8 आणि 16 ची बेरीज 24 येते. एम चा 13 आणि एल चा 12, 13 आणि 12 ची बेरीज 25 येते. पी च 16 आणि एच चा 8 किती ती बेरीज 24 येते. सर वरती तीन ठिकाणी क्रमाने बेरीज आली, मग खाली पण क्रमाने यायला पाहिजे, पण येतच नाहीये. बघू की अजून कुणाकडे काय आहे काय. कोण सांगू शकते अजून बघा. सर्जेराव वीरकर. हा सांग सर्जेराव वीरकर. शाळा कोणती. अरे बोल की सर्जेराव वीरकर. सर मी सांगू का तनिष्का गाडेकर. हा सांग तनिष्का. सी च्या नंतर चार अक्षर सोडलं की एच येत, एच च्या नंतर ना चार अक्षर सोडलं की एम येत, एम च्या नंतर ना दोन अक्षर सोडलं, एम च्या नंतर दोन अक्षर सोडलं पी येत. तुम्ही माग चार चार सोडले, आता पण दोन का बर. मग सर सर सगळीकडे चार आले, तिथच दोन येते. मग इथं चार सोडली, इथं चार सोडली, पुन्हा दोन सोडली, मग पुन्हा दोन सोडूया. पी नंतर क्यू आणि आर सोडले की येस येत. अशा पद्धतीने पर्यायच नाही सर. पर्यायच नाही. सर गौरी वगैरे सांगू. हा सांग. तर आपण अंकांची बेरीज करून ज्या पद्धतीने केलं होत ना, तर तस पर्यायात एका शेवटच्या पर्यायाची बेरीज 27 येते. पण जर बी आणि एच ची बेरीज 26 आली तर डब्ल्यूचा क्रमांक किती येतोय. 23. 23 आणि डी चा 4. 4 27. हे तुमचं पण आहे का. घालवायचे असत आपण. सोळा गणित पहा. एम एन ओ
KPQ IRS GTU. आता पहिलं अक्षर बघूया, यातलं पहिलं, यातलं पहिलं त्यानंतर पहिलं. आता खालून वर जर गेलो तर जी नंतर एच सोडलं की आय, आय नंतर जे सोडलं की के, के नंतर एल सोडलं की एम. मग जी च्या अगोदर एक अल्फाबेट सोडून त्याच्या अगोदर अल्फाबेट बघा. जी च्या अगोदर एफ जर सोडलं तर ई येणार बघा. आता इथं बघा, एम नंतर एन नंतर ओ सोडलं की पी, पी नंतर क्यू सोडलं की आर, आर नंतर एस सोडलं की टी, टी नंतर यू सोडलं की व्ही येणार बघा. इथं बघा, ओ नंतर पी सोडलं की क्यू, क्यू नंतर आर सोडलं की एस, एस नंतर टी सोडलं की यू, आणि यू नंतर व्ही सोडलं की डब्ल्यू. ई व्ही डब्ल्यू म्हणजे पर्याय क्रमांक दोन इथे बघा 16 ला. तसंच आता 17वा प्रश्न बघा, 17वा. ए वाय सी डी व्ही एफ जी एस आय आणि पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. आता ए नंतर बी आणि सी सोडले की डी येते पहा, डी नंतर ई एफ जी सोडले की नाही, ई आणि एफ सोडायचं, जी येते म्हणजे दोन अक्षरं सोडायची. जी नंतर एच आणि आय सोडली काय येणार तर जी येणार. आता इथं बघा, व्ही आणि वायच्या मध्ये किती अल्फाबेट्स आहेत, व्ही आणि वायच्या मध्ये व्ही नंतर डब्ल्यू आणि एक्स सोडले की वाय येते. आता एस आणि व्ही च्या दरम्यान बघा, टी आणि यू असे दोन अल्फाबेट सोडलेत. आता एस च्या माग दोन अल्फाबेट सोडा, आर आणि क्यू, पी येते. त्यानंतर सी नंतर डी आणि ई सोडलं की एफ, एफ नंतर जी आणि एच सोडलं की आय, आणि आय नंतर जे आणि के सोडलं की एल. जे पी एल म्हणजे पर्याय क्रमांक एक येते बघा 17. बघा, असं गणित ज्या वेळेस येत बघा, घनाकृती ठोकळा आहे आणि त्याला जर घड्या घातल्या मग त्यापासून घनाकृती ठोकळा तयार होतो. आता बी आणि डी हे विरुद्ध पृष्ठभागावरचा अल्फाबेट्स असणार पहा. त्यानंतर सी आणि ई हे विरुद्ध पृष्ठभागावरचा अल्फाबेट्स असणार, आणि एफ आणि ए हे सुद्धा विरुद्ध पृष्ठभागावर अल्फाबेट असतात. मग काय विचारलंय, ए अक्षरासमोर कोणते अक्षर, म्हणजे ए अल्फाबेट लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर, आणि ते आपण काढलेच आहे. ए च्या समोर कोणते येणार, एफ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते बघा 18 ला. आणि पुढचा प्रश्न, ई या अक्षरा शेजारी कोणते अक्षर येणार नाही, शेजार येणार नाही म्हणजे ते विरुद्ध पृष्ठभागावर असणार. मग ई च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला असणार आहे, तर सी असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. अतिशय सोपी हे दोन्ही पण उदाहरणं होती. त्यानंतर 20वा प्रश्न बघा, 32 38 त्यानंतर 42
त्यानंतर 44 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे. आता जर डिफरन्स तुम्ही बघितला उघ आपल्यापैकी कोण सांगते चौथ कर्ष खारतोडे सांग उत्कर्ष. 32 38 42 44 हा जर करायचं तर 32 आणि 42 मध्ये 10 फरक आहे. बरोबर 42 आणि बरोबर आहे. तिला सांगायचंय असं की या ठिकाणी वाढत गेली संख्या, इथं पण वाढत गेली आणि इथं पण वाढत गेली. जर फरक पाहिला इथं 6 न वाढली, इथं 4 न वाढली, इथं 2 न वाढली, मग आता 2-2 न डिफरन्स कमी झाला. आता 0 न जर कमी झाला तर 44 राहणार, पण 44 हा पर्याय तुम्हाला कुठे दिसत नाही. मग अशा वेळेस दोन वेगळ्या क्रमिका करायच्या. बघा ह्या पहिला तिसरा आणि पाचवा यांची क्रमिका केली तर 32 42 आणि प्रश्नचिन्ह. आता इथं 32 प्लस 10 42 आणि पुन्हा +10 केलं तर ते 52 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. पा असंच ना उत्कर्ष तू विचार केला. बर ठीक आहे. नेक्स्ट 6 7 16 51 क्वेश्चन मार्क. सर मी सांगू भक्ती. हा सांग. सर 6 × 1 + 1 + 7 × 2 + 2 7 × 14 + 14 = 39 + 3 मग 51 × 4 + 4 केल्यानंतर 208 येत. बरोबर आहे. तिनं काय केलंय बघा, 6 7 16 आणि 51 6 × 1 + 1 केलं तर 6 × 1 = 6 6 + 1 = 7. आता इथं 1 न गुणलं 1 मिळवलं, आता 2 न गुणलं 2 मिळवलं तर 7 × 14 14 × 2 = 16 येते. आता इथं 3 न गुणलं आणि 3 मिळवलं, 37 × 48 आणि 48 × 3 = 51. 4 न गुणून 4 मिळवलं तर 51 × 4 = 104 204 आणि 204 + 4 = 208 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. बावीस बघा, 2 6 14 30 प्रश्नचिन्ह. सर मी सांगू उत्कर्ष खरतो रे. सॉरी शिवाजी काने. सर मी सांगू उत्कर्ष खरतोडे. हा मी सांगू कार मानको तन डिस्को. मी शिवाजी काने. अरे मी उत्कर्षाचं नाव घेतले, बाकी बोलू नका, सर्वांना येते मला माहित आहे, पण एकच विद्यार्थी बोलेल उत्कर्ष खरतोडे. हा सर 2 आणि 6 मध्ये 4 फरक आहे. 6 आणि 14 म्हणजे 8 फरक आहे. 14 आणि 30 मध्ये 16 फरक आहे, म्हणजे 4 ची 4 दुप्पट वाढत गेली. 4 ची दुप्पट 8 8 ची दुप्पट 16 16 ची दुप्पट 32 मग 32 ने भागल्यावर मग पर्याय क्रमांक 2 येते. 62 ओके. आता प्रश्न क्रमांक 32 पहा, 23 सॉरी. थर्टी वन थर्टी फाइव फोर्टी थ्री फिफ्टी एंड लास्ट क्वेश्चन मार्क.
सर मी सांगू बघते. सर मी सांगू बघते. सर मी सांगू का अभिनव. अस्मिता गाडवे कळस ना तुझं नाव सांग, गाव सांग आणि उत्तर सांग. स्मिता पगाडवे कळस विद्यालय कळस. सर 31 मधले 3 आणि 1 ची बेरीज केली ना तर 4 येते आणि 31 आणि 35 मधला फरक पण 4च आहे. बरोबर आहे, म्हणजे संकेतांकाची बेरीज मिळवली. हा पुढे 35 मधल्या 5 आणि 3 ची बेरीज 8 आणि फरक पण 8च आहे. 35 अधिक 8 43. ओके 4 आणि 7 चार आणि तीन सात, 43 अधिक 7 50. पन्नास मध्ये अंकाची बेरीज 5 मिळवली की 55 येते. सोबतच्या दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आकृतीतील चौरसांची संख्या किती? वजा एकदा चौरस. पर्याय क्रमांक 3 12. पर्याय क्रमांक 3 12. आता मी जर क्रमांक दिलं, मला क्रमांक सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुम्ही 12 मोजलं क्रमांक द्यायचा. बघूया आपल्यापैकी एकच विद्यार्थी बोलेल. सर चौरस सांगितले, चौकोन नाही, चौरस सांगितले. चौरस सांगितले. हा चौरस. सर 3 4. एकच मिनिट. 3 4 2 4 4 अजून 7 9 7 9 9 8 सर 9. हा 2 4 7 9 चा मोठा एक होतो. सर 1 2 एक आणि दोन चा निर्णय. सर 3 4 3 4 3 4 5 6 7 8 9 9 10 9 10 सर्वात मोठा एक येतो. क्रमांक 2 सर्वात मोठा पण येतो. 3 4 5 पण येतो. आणि सर 2 4 7 9 पण येतो. सर 9 आणि 10. बर 2 4 7 9 तर सर 2 9 आणि सर सर्वात मोठा पण येऊ शकतो. 3 4 5 6 9 आणि 10 येते. 9 आणि 10. सर 3 4 5 आणि सर 1 5 7 10 सर्व अंकांचा मिळून एक होतोय. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांचा मिळून एक चौरस तयार होते. आता मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7
आठ नऊ दहा अकरा आणि ऑल म्हणजे सगळ्यांचं मिळून एक 12, म्हणजे चौरसांची संख्या 12 येते. पा चौरसांची संख्या किती येते तर 12 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते. पा त्या खाली दिले चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती. आता पुन्हा तोच तीच आकृती शेअर करतो. चौरस नसणारे आयत बघा सारखं मी क्रमांक देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सांगा चौरस नसणारे पाच सहा तर 2 7. एक मिनिट मी अगोदर लिहितो राहिले तुम्ही सांगा. 2 आणि 4 यांचा मिळून आयत झाला तो चौरस नसणारा आयत आहे. 7 आणि 9 ची बेरीज तो पण आयत येतोय. आता उभा जर विचार केला तर 2 आणि 7 ची बेरीज, पुन्हा 4 आणि 9 ची बेरीज, त्यानंतर 3 आणि 4 ची बेरीज येते. 1 2 3 4 5 पुन्हा 7 आणि 8 ची पण बेरीज येणार. आता 3 ची जर बेरीज केली तिघांची तर 3 4 9 येते. मला वाटते 3 ची 4 ची 9 ची तो पण चौरस नसणारा आहे देतोय. पुन्हा 2 7 8 पण येते. त्यानंतर 5 क्रमांकाचा पण येतोय मला वाटते. 6 क्रमांकाचा पण आहे देतोय. म्हणजे आता मी 4 आणि 4 8 9 10 11 लिहिलं. पहा आणि अजून काय राहिले बघा तुम्ही आता सांगा. सर 1 2 8 1 2 3 4 5 4 3 4 9 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर आहे. 3 4 5 6 7 8 9 10 आणि सर 1 2 7 6 8 1 2 6 7 8 3 4 5 9 10 अजून 3 4 1 3 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 झाले. एक दोन तीन चार पाच नऊ दहा बारा तेरा चौदा 1 2 3 4 तुम्ही झालेलं डबल सांगताय बघा ना वर कोण कोणतं झालंय कोणतं राहिले. बघा तुम्ही मी सांगू अशा पद्धतीनं 25 प्रश्न आहे. सर 16 पर्याय क्रमांक 4 16 25 ला पर्याय क्रमांक 4 4 पण त्यांनी उत्तर पत्रिकेत पर्याय क्रमांक 2 प्रश्न दिले. सर पण तुम्ही काढलेले 16 च होत. 16 चे आहेत सर 12 निघतायत. बघा पुन्हा एकदा चेक करा. खालील आकृती चौरस हा चित्रकारांचा निर्देशक म्हणजे हे तर चित्रकार आहे
मी नुसतं चिल येतो चित्रकार. वर्तुळ हे गायक आणि त्रिकोण हा वाद्य वादकांचा आहे आणि आयत हा पुरुषांचा आहे. आता चित्रकला गायन वाद्य गायन तिन्ही कला अवगत असणारे पुरुष म्हणजे ह्या चार आकृतीमध्ये असणारा कॉमन कोण येणार आहे? कॉमन पुरुष बी बी सर सर बी त्रिकोणात नाही सर बी सर आय तर मग आय तर बर का तिथ चौथ्या पर्याय जे सगळं आय पाहिजे होत म्हणजे आय हे अल्फाबेट त्रिकोणामध्ये पण आहे चौरसामध्ये पण आहे आयतामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे म्हणजे आय अक्षर चित्रकला वादन वाद्यवादन पुरुष या सगळ्यांसाठी आला असता त्यामुळे चौथा पर्याय जिचे गाव आय पाहिजे होता आणि मग आय हा पर्याय या ठिकाणी येतो. आता पुढचा प्रश्न मी वाचतो आणि नंतर त्याचं उत्तर आपण हे बघूया. चित्रकार व गायक आहे मात्र वाद्यवादक नाही असे पुरुष वहीमध्ये लिहून घ्या. चित्रकार आहे गायक आहे मात्र वाद्य वादक नाही असे पुरुष आणि पुरुष सुद्धा आहे. हा प्रश्न 27वा होता आणि 28वा प्रश्न फक्त चित्रकला येते असे पुरुष. चित्रकला गायक वाद्यवादक नाही वाद्यवादक साठी काय आहे? वाद्यवादक म्हणजे त्रिकोण. त्रिकोणामध्ये नसला पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे आय नाही पाहिजे जी पण नाही पाहिजे एफ पण नाही पाहिजे. आता असा अल्फाबेट सांगा की जे त्रिकोणामध्ये नाही आणि इतर तीन आकृत्यामध्ये आहे. त्रिकोणामध्ये नाही इतर तीन ह्याच्यामध्ये आहे. आता बी वर्तुळात आहे चौरसामध्ये सुद्धा आहे आणि आयतामध्ये म्हणजे बी येऊ शकते मला वाटते बी. बघू आपण 27 बी आहे की तिसरा पर्याय आहे बघा. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न फक्त चित्रकला येते असे पुरुष. फक्त चित्रकला येते असे पुरुष चित्रकला येते असे पुरुष तर ती छोटीच आकृती पाहिजे. चित्रकला म्हणले की चौरस आणि पुरुष म्हणलं की आयत. मग चौरस आणि आयतात असणार अक्षर कोणत? आता चौरस आणि आयतामध्ये असणार अक्षर सांगा पाहू. जे सर जे म्हणजे पर्याय क्रमांक एक येते बघा 28.
खालील घटक कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? बघा, विद्यार्थी, स्त्रिया, खेळाडू. बघूया आपल्यापैकी कोणाकडून काय उत्तर येते. मला वाटते पर्याय क्रमांक 4, कारण काही विद्यार्थी स्त्रिया असू शकतात, अगदी लग्न झालं तरी त्या शिक्षण घेतात. बऱ्याच लग्न झालेल्या मुली या ठिकाणी शाळेमध्ये येतात, म्हणजे काही विद्यार्थी स्त्रिया असू शकतात, काही स्त्रिया त्यातल्या खेळाडू पण असू शकतात. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी खेळाडू असतात, त्यामुळं एकमेकांना छेदणारी तीन वर्तुळ असणारा पर्याय क्रमांक मला 4 वाटते. तुम्हाला काय वाटते बघा. सर 4. ठीक आहे, 4 बरोबर आहे. आता 5, पुरुष, वकील, वाचक. काही पुरुष वकील असतील, काही वकील वाचक असतील, काही पुरुष वाचक असतील, असा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 येते. अजून कोणाला ऑब्जेक्शन आहे का? बघा. नाही नाही सर. त्यांनी पर्याय क्रमांक 3 दिले. कसं काय? बघा, बोल. उत्तर सूचीमध्ये 3व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता ही पण 3 वर्तुळ छेदतायच की. आता हे पहिलं वर्तुळ घेतलं, हे मोठं दुसरं वर्तुळ घेतलं, ह्यातलं छोटा इथे तिसरं घेतलं. पहिल्या आणि दुसऱ्या वर्तुळाचा काही भाग कॉमन आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्याचा पण कॉमन आहे, पहिल्या आणि तिसऱ्याचा पण कॉमन आहे, त्यामुळे तिसरा पर्याय या ठिकाणी त्याने दिलेला आहे. एक दोन गणित फक्त आपली राहिलेली आहे त्यातली. अजून घनाकृतीच्या 3 अवस्था दिलेल्या आहेत. आता 4 बघा, इथं पण आहे, इथं पण आहे. मग 4 जवळचा अंक बघायचं. बघा, पहिल्या आकृतीत 5 आणि 1 आहे जवळचा, दुसऱ्या आकृतीत 6 आणि 3 आहे, राहिला कुठला? तर 2 राहिला. म्हणजे 4 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 2 अंक असेल, बरं का? त्यानंतर अजून आपल्याला 6 दिसतोय, इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे. मग 6 जवळचा अंक बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आणि 4 आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 2 आणि 5 आहेत, राहिला कुठला? तर 1. 6 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 1. आता ही एक जोडी झाली, ही एक जोडी झाली, राहिलं कुठलं? मग 1 झाला, 2 झाला, 3 राहिला, आणि अंक कुठला राहिला? तर 5 राहिला. म्हणजे 3 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 असेल. आता प्रश्न काय? आकृती 2 तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आता 2 तळाशी म्हणजे वर 4 आहे, 4 विरुद्ध पृष्ठभागावर कुठला आहे? तर 2 आहे. 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार मला 31 पर्याय क्रमांक 2. आता 32वा प्रश्न, थांबा 1 मिनिट, मला वहीवर लिहू दे. हे 4 विरुद्ध पृष्ठभागावर 2 आलं, 6 विरुद्ध पृष्ठभागावर 1 आलं, आणि 3 विरुद्ध पृष्ठभागावर 5 आलं. आता मी प्रश्न शेअर करतो. पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही? शेजारी येणार नसणारा अंक हा विरुद्ध पृष्ठभागावर असतो, म्हणजेच 5 विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल?
बघा पाचव्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला अंक असेल, मग अशा आपण काढलं होतं, तर पाचव्या विरुद्ध पृष्ठभागावर तीन अंक असेल, तीन म्हणजे पर्याय क्रमांक, पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर तीन हा अंक असेल, त्याच प्रश्नात असणार. पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन येते बघ याच. चालेल, बस करूया.